दोन दिवसापूर्वी लग्नाला मुलगी मिळत नसल्याने सोलापुरातील तरुणांनी नवरदेवाचा साथ चढवून घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता बीडमध्ये लग्नाला मुली मिळत नसल्याचा गैरफायदा घेत एकाच मुलीचे एका आठवड्यात दोघांशी लग्न लावून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या बनावट नातेवाईक टोळीवर गुन्हा दाखल केलाय. बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांमध्ये लग्न करून आलेल्या नव्या नवरीने दागिन्यासह धूम ठोकल्याच्या दोन घटना उघडकीस आल्यात. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाणे आणि नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. बनावट आधार कार्ड, नातेही बनावट, आई वडील आणि भाऊ हे देखील बनावट, तर एजंट मार्फत हा लुटीचा खेळ चालत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. 2.5 लाख रुपये देऊन लग्न लावून मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवली सह पळून जाण्याच्या प्रयत्नात नवरदेवाने पकडून बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन केली होती. यानंतर बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. बीड जिल्ह्यात 8 दिवसात 2 बनावट लग्नांच्या घटना समोर आल्याने मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता शहर पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात बीड शहर पोलीस ठाण्यात नवरीसह 7 जणांना अटक केली आहे. नवरी अल्पवयीन निघाली असून लग्नातील आई भाऊ बनावट असल्याची माहिती उजेडात आली आहे. बीड मधील एका 32 वर्षीय तरुणाचा विवाह मध्यस्था मार्फत औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील तरुणीशी जुळवला होता. 3 डिसेंबरला वसमत येथे 100 रुपयांच्या मुद्रांकावर लग्न उरकले. हे लग्न जुळवून देण्यासाठी मध्यस्थांनी 2.5 लाख रुपये घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरीने करवली म्हणून आलेल्या मीना बळीराम बागल हिच्या सोबत पलायनाचा प्रयत्न केला, मात्र नवरदेवाने त्यांना पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपींना पकडले आहे. मुक्तीराम गोपीनाथ भालेराव वय वर्ष 31 राहणार रिधोरा जिल्हा परभणी, प्रभाकर शिवाजी दशरथे उर्फ आकाश बालाजी माने वय वर्ष 35 राहणार जोड परळी जिल्हा परभणी, विनोद किसान खिलारे वय वर्ष 44 राहणार शिवनी बुद्रुक जिल्हा हिंगोली, जयशीला प्रभाकर कीर्तने वय वर्ष 35 राहणार अस्वला जिल्हा हिंगोली, पूजा कचरू नीलपत्रेवार वय वर्ष 27 राहणार कालाकट्टा जिल्हा परभणी अशी आरोपींची नावे आहेत.